आपल्यासोबत आहे शिवसेनेचे खासदार अरविंदजी सावंत. दादा मला एक सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्विट केलं होतं की मी पुन्हा येईन आणि नंतर ते डिलीट करण्यात आलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीच राहतील असं त्यांनी म्हटलंय, काय नेमकं? दोन्ही गोष्टीची दखल गंभीरपणे घेतली पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना निर्देश दिले, बरं, निर्देश विधानसभेच्या अध्यक्षांना दिले, पण अध्यक्ष म्हणून नाही तर तुम्ही ट्रायब्युनल म्हणून मागायचं आहे आणि मी दिलेल्या निर्देशाचं पालन करायचं आहे. ते करताना त्या दोन्हीकडून अजूनही निर्णय आला नसताना ते मुख्यमंत्रीपदी राहतील असं म्हणणं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द करणं आणि या व्यवस्थेवर आपला विश्वास नाही, हम करे सो कायदा, आम्ही काहीही करू शकतो असं एका दरपोक्ती त्यांच्या वक्तव्यातून येते. पुढचं तुम्ही काही करा, पण मूळ प्रश्न असा आहे की ते अपात्र होणं हेच तुमच्यावर लांछन असणार आहे आणि ते होणार नाही सांगणं म्हणजे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेला न मानणं. हे राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री असं जेव्हा सांगतात तेव्हा सर्वसामान्य माणसांनी कायद्याचा कार्याच्या मर्यादा पाळाव्या की नाही असा प्रश्न निर्माण होईल, बरं का? हे त्यांच्या वक्तव्यातनं स्पष्ट होतं. उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले नेते उपमुख्यमंत्री येणार आहेत. दोनदा रद्द झाला, काय सांगाल? दोन की तीन वेळा रद्द झाला असं ऐकतो मी. मग तीन वेळा रद्द झाला तो का झाला, त्यावेळेचा झालेला खर्च कुणी केला? सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे हो, तुम्ही जाते तमाशा करत फिरताय ते. मग मंडपाचा खर्च आहे, त्या सगळ्यांना बोलवण्याचा खर्च आहे, त्यांच्या जेवण खाण्याचा खर्च आहे, ती सगळी बिलं अदा करण्यात आलेली आहेत, कोण जबाबदार? आणि तुम्ही तुमच्या या कार्यक्रमासाठी ज्या ज्या पद्धतीनं विविध खात्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्रक काढताय, एका पत्रकात तर त्यांनी असं लिहिलं आहे इतकी इतकी माणसं आली पाहिजेत, लाभार्थी आले नाहीत, तर तुमच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्टपणे पत्रकात म्हटलं. मी शेवटची ओळ वाचतो. आपणास नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर, नेमून दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडली नसल्यास आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1971 अन्वये तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अनिमय 1965 नुसार कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं पत्रक काढतात, बरं का, लोकांनी हजर राहू म्हणून. त्या बिचाऱ्या गरीब शिवभोजन चालवणाऱ्या महिला पुरुष जे कोणी आहेत गरीब त्यांना दांडगाई केली जाते. या सगळ्या येणाऱ्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांची भोजनाची व्यवस्था तुम्ही करायची, मोफत करायची, शासन तुम्हाला पैसे देणार नाही. आणि मग त्या सगळ्या गरिबांनी सांगितलं आम्हाला हे झेपणार नाही सकाळी 8 वाजता जेवण करून एवढ्या लोकांना देणं. मग त्यांना सांगितलं बिस्किटं द्या, पण पैसे मिळणार नाहीत, बरं का? त्यालाच म्हणतात शासन आपल्या दारी, तुम्ही राहा उमऱ्यावरी. निश्चितच खासदार अरविंद सावंत यांनी जो शासन आपल्या दारी हा प्रोग्राम आहे यावरती खसडाडून टीका केली आहे, गरिबांचा जनतेच्या पैशातून हा अपव्यय करण्यात असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.